नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र एम पी एस सी ह्या चॅनलवरती मी नेहा सावंत तुमचं खूप खूप स्वागत करत हो? आहे आपण काय करत आहोत तर आपण तांत्रिक परीक्षा ज्या आहेत त्या सर्वांचा पी वाय क्यू पाहणार आहोत दोन हजार एकवीसला सर्व सेवांची एकत्रित एक्झाम झाली होती तो आपण क्वेश्चन पेपर आहे त्या क्वेश्चन पेपरमधलं आपण मराठी आणि इंग्रजीचे सर्व प्रश्न पाहिलेले आहेत त्या अगोदरचे जे एक्झाम आहेत त्याच्यामध्ये वनसेवा असेल कृषी असेल अभियांत्रिकी असेल ह्या सर्वांचे वेगवेगळे पेपर्स झालेले होते त्याच्यामुळे आपण त्याप्रमाणे आता बघणार आहोत आज आपण कोणता बघणार आहोत वनसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार अठराचे पी वाय क्यू पाहणार आहोत त्याच्यामध्ये आलेले मराठीचे आपले जे प्रश्न आहेत ते आज आपण इथे पाहणार आहोत बघा सोनाली मॅडम व्हेरी गुड मॉर्निंग चेतन सर गुड मॉर्निंग अमोल सर तुम्हालासुद्धा खूप खूप गुड मॉर्निंग चला पाहूयात आपलं काय आहे टार्गेट आहे तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा दोन हजार बावीसची आणि आपण काय केलेलं आहे तर आपण तांत्रिक सेवा पूर्व परीक्षेची बॅच लवकरच लॉन्च करत आहोत आपल्याला नोटिफिकेशन आले आले आपली बॅच लाँच होऊन जाणार आहे आणि त्याबद्दल त्याच्याबद्दल जो काही सगळा डिटेल्ड व्हिडिओ आहे तो उद्याच तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्ये काय काय कवर होणार आहे फीज किती आहे या सर्वाचा डिटेल्ड व्हिडिओ आपल्याला उद्या मिळणार आहे त्याच्या अगोदर सर्वांनी काय करायचं आहे त्या अगोदर सर्वांनी आपलं मित्राचा बॅच आहे ती ॲड करण्यासाठी अभ्यास मित्राचं जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला लगेच ॲडमिशन घेता येईल ॲडमिशन प्रोसेस आपली सुरू होणार आहे ह्या महिन्याच्या तीस तारखेला रात्री बारा वाजल्यापासून सुरू होणार आहे अगदी यशवंत बॅचसारखंच आपली ही ॲडमिशन रात्री लाईन सुरू होणार आहे पटापट ॲडमिशन घ्यायचं आहे म्हणजे पहिल्याच काही विद्यार्थी मित्रांपैकी तुम्ही असू शकाल येस विक्रम सर अंकिता मॅडम किरण सर व्हेरी गुड मॉर्निंग पाहूयात तुम्हाला समजा ह्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील भले ते कोणत्याही कोणत्याही बाबतीत असतील अभ्यासाबद्दल असतील किंवा बॅचेसबद्दल असतील ॲडमिशनबद्दल असतील कोणतेही डाऊट असतील तुम्ही ह्या दोन नंबरवरती इथे फोन करू शकता आणि तुमचे सर्व डॉ डाऊट्स जे काय आहेत ते इथे सॉल्व होतील ठीक आहे आज आपण बघणार आहोत तो कोणता पेपर, पेपर आहे वनसेवाचा दोन हजार अठराचा पेपर आहे आणि त्याच्यातले मराठीचे जे प्रश्न आहेत ते आज आपण इथे कवर करणार आहोत येस पाहूयात आपण आपला पहिला प्रश्न लगेचच येस मनीषा मॅडम राहुल सर विशाल सर व्हेरी गुड मॉर्निंग पहा बघू ज्ञानेश्वर संत होते ज्ञानेश्वर कवी होते आणि ज्ञानेश्वर तत्वज्ञ होते या तीन केवळ वाक्यांचे एक केवल वाक्य आपल्याला करायचं आहे तीन केवल वाक्यांचं काय करायचं आहे आपल्याला एक केवल वाक्य करायचं आहे चला पहा बघू वाक्य आपलं येस राकेश सर सुनील सर मीरा मॅडम सर्वांना गुड मॉर्निंग येस yes, आपल्याला उत्तर यायला सुरुवात झालेली आहे पहा बघू अगदी बरोबर आहेत आपल्याला आलेली उत्तरं अगदी इथे बरोबर आहेत पर्याय क्रमांक चार जो आहे हा आपला हा अगदी बरोबर पर्याय आपल्याला इथे आहे बरोबर आहे पर्याय क्रमांक चार मध्ये काय आहे फक्त डी आहे आणि हा डी काय ज्ञानेश्वर संत कवी तत्वज्ञ होते ज्ञानेश्वर कसे संत ज्ञानेश्वर संत कवी तत्वज्ञ होते ज्ञानेश्वर संत कवी तत्वज्ञ होते हे ह्याचं बरोबर उत्तर आहे बाकी पाघा आपण बाकीचं सुद्धा बघूयात की बाकी का नाही आहेत ते ठीक आहे आणि तुमची उत्तरं कशी बरोबर आहेत आपण बघूयात ज्ञानेश्वर संत होते म्हणून बरोबर आलेला आहे इथे म्हणून आलेलं आहे त्यामुळे ते केवळ वाक्य होणार आहे का नाही उभयान्वयी अव्ययाचा वापर केला गेलेला आहे त्यामुळे ते केवळ वाक्य येणार नाही इथे सुद्धा बघा आणीचा वापर झालेला आहे आणि तिसऱ्यामध्ये आपल्याला शिवायचा वापर झालेला दिसत आहे आणि केवल वाक्यामध्ये आपण काय करतो केवळ वाक्यामध्ये आपल्याला काय असतं की एकच क्रियापद आपल्याला तिथे एकच करता आपल्याला तिकडे असतो बरोबर आहे त्यामुळे एकच कर्त्यापेक्षा एकच क्रियापद आपल्याला तिकडे असतंय ते आपण एकच क्रियापद केलेलं के वा एक आहे आणि कोणत्याही उभयान्वयी अव्ययाचा वापर आपण तिथे केलेला नाही आहे उभयान्वयी अव्ययाचा वापर झाला की आपलं काय येतं इदर मिश्र वाक्य येत असतं किंवा संयुक्त वाक्य येत असतं बरोबर आहे त्यामुळे वरचे तिन्ही पर्याय आहेत हे चुकीचे पर्याय आहेत आणि आपला पर्याय क्रमांक चार आहे हा बरोबर पर्याय इथे आहे येस yes, आता जे जे नवीन विद्यार्थी आपल्याला ॲड झालेले आहेत सर्वांना गुड मॉर्निंग ठीक आहे चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत पहा बघू पुढचा प्रश्न काय संताप गिळणे संताना शोभते हे विधान कोणत्या प्रकारचे आहे संताप गिरणे संताना शोभते चला सांगा पाहू येस yes. संताप गिरणे संतांना शोभते चला येऊ उत्तर येस संताप गिरणे संतांना शोभते विधानार्थ आहे होकारार्थ आहे होकारार्थी आहे विद्यार्थी आहे की संकेतार्थी आहे चला येस आपल्याला एक आणि दोन मध्ये कन्फ्युजन आहे चार सुद्धा आलेलं आहे आपलं ठीक आहे ओके ठीक आहे बघा चार जे उत्तर आपल्याला आलेलं आहे त्याच्याबद्दल बघूयात आपण पहिलं संकेतार्थी आहे संकेतार्थी वाक्याला आपल्या कशाची गरज लागते जर तरची आपल्याला गरज लागणार बरोबर आहे जर तरची गरज लागणार आणि आपल्याला इथे कुठेही जर तर आ, हे कॉम्बिनेशन दिसत नाही आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार जो आहे हा चुकीचा पर्याय आपला आहे बघा विद्यार्थीमध्ये काय असणार आहे विद्यार्थीमध्ये करावा वा करावी करावे असं क्रियापद असतं म्हणजे क कर, कर हा धातू घेऊन मी एक्झाम्पल दिलं पण वा वी वे असं आपल्याला शेवटी तिकडे दिसून येतं मग त्याच्यामध्ये काय येतं कर्तव्याबद्दल बोललं जातं बरोबर आहे विद्यार्थ्यांमध्ये कर्तव्याबद्दल बोललं जातं तसं आपल्याला इथे नाही आहे आता कन्फ्युजन उरतं विधानार्थी की होकारार्थी आता एक लक्षात घ्या हे वाक्य विधानार्थी आहे का येस हे वाक्य विधानार्थी आहे पण आपल्याला खाली स्पेसिफिकली दिलेलं आहे संताप गिरणे संताना शोभते हे वाक्य होकारार्थी सुद्धा आहे मग आपल्याला आपण कोणतं उत्तर द्यायचं स्पेसिफिकली आपल्याला करेक्ट व्हायचं असेल तर आपण कोणतं उत्तर द्यायचं तर बघा विधानार्थी वाक्य हे नकारार्थी सुद्धा असू शकतं सुद्धा असू शकतं त्यातही आपल्याला इथे स्पेसिफिकेशन आलेलं आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हा इथे बरोबर पर्याय आहे ते वाक्य विधानार्थी नाही असं नाही ते वाक्यही विधानार्थीही आहे पण ते होकारार्थी आहे त्यामुळे आपण पर्याय क्रमांक दोन दिलेला आहे आणि आयोगाने सुद्धा पर्याय क्रमांक दोन हे इथे बरोबर उत्तर दिलेलं आहे आहे ओके ठीक चला बघूयात ओके ठीक आहे चला चला व्हेरी गुड मॉर्निंग जे जे आपल्याला नवीन स्टुडंट आलेले आहेत ते ओके कन्फ्युजन झालं असेल इट्स ओके नो प्रॉब्लेम होऊ शकतं कन्फ्युजन कारण दोन्हीही बरोबर पर्याय आहेत तिथे पण त्याच्यातही करून आपल्याला अगदी योग्य असा बघायचा असेल तर होकारार्थी होऊ शकतं ह्याचं नकारार्थी करताना तिकडे नाही हा शब्द येणार आहे पण अर्थ बदलू नये म्हणून आधीच्या वाक्यांमध्ये नाहीच्या अगोदर जे वाक्य येणार तिथे थोडाफार बदल होऊ शकतो चला संताप घेणे संताना शोभते ह्याच्यामध्ये होकार आहे म्हणजे नकार नाही आहे ह्या अर्थी तिथे घेतलेला आहे आणि आयोगाचं उत्तर दोन असल्यामुळे आपण त्याला जस्टिफिकेशन तसं देऊ शकतो Uh, मी सांगितलेलं आहे विधानार्थी वाक्य हे ज्यांनी ज्यांनी उत्तर दिलेलं आहे ते रॉंग नाही ते विधानार्थीही आहे ठीक आहे असं 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 कधी कधी होतं जेव्हा आयोगाने दिलेलं उत्तर पूर्णत चूक असतं तेव्हा आपल्याला सांगितलं जातं तेव्हा मी इथे सांगते की हे असं असं ह्याचं ॲक्च्युअल उत्तर आहे पण आयोगाने असं दिलेलं आहे ओके चला हां येस मीरा मॅडम अगदी बरोबर आहे अर्थ इथे होकारार्थी येतो त्याच्यामुळे Uh, काही नाही जयंत सर पुढचे सगळे प्रश्न तुमचे बरोबर येतील ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही चुकलं तरी खालीलपैकी योग्य विरामचिन्हांचा उपयोग केलेले वाक्य शोधायचा आहे पहा आपल्याला विरामचिन्हांचा योग्य वापर केलेलं वाक्य बघायचं आहे नीट पहा विरामचिन्हांकडे येस येस चला पहा बघू त्याला येऊ उत्तर पटापट ओके येस करेक्ट आहे सर्वांचं इथे करेक्ट आहे पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर आहे विदाउट कन्फ्युजन सर्वांचं उत्तर इथे समान आलेलं आहे आणि आपल्याला इथे एक्सप्लेन करायची फारशी गरज नाही तरी पण बघा की आवडेल का तुला हे किती विरामचिन्ह आहे ज्याची गरज नाही तितकी विरामचिन्ह आहे तिथे इथे स्वल्प विराम आहे ह्याचीही गरज नाही आहे बरोबर इथे आपल्याला उद्गारवाचक चिन्ह आहे ह्याचीही गरज नाही आहे आणि इथे आपल्याला अवतरण चिन्ह आहे त्याचीही इथे गरज नाही आहे पहा त्याच्यामुळे एकच आपल्याला करेक्ट आहे आवडले का तुला हे पुस्तक आणि प्रश्नचिन्ह कारण हा एक प्रश्नार्थक आपल्याला इथे वाक्य दिसून येतं चला पहा इथे मनवंतर या शब्दाचा संधी कोणता बरोबर मनवंतर या शब्दाचा संधी आपल्याला इथे बघायचा आहे चला पहा बघू येस येस व्हेरी गुड मॉर्निंग जे जे आपले नवीन स्टुडंट आता इथे ॲड झालेले आहेत गुड मॉर्निंग पहा बघू अंतर, मनु अंतर मनह अंतर आणि मन अंतर चला पहा बघू काय येणार आहे येस पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक तीनमध्ये आपल्याला इथे कन्फ्युजन दिसत आहे पहा पर्याय क्रमांक दोन आणि तीनमध्ये आपल्याला कन्फ्युजन दिसत आहे येस yes. पण इथे मॅक्झिमम आपल्या स्टुडंट्सचं करेक्ट उत्तर आहे येस yes, करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आहे आता कसं आहे ते मी एक्सप्लेन करणार आहे पण आता ज्यांनी ज्यांनी उत्तर दिलेलं आहे त्यांनी हेही सांगायचं आहे की हा जो पर्याय आहे हा कोणत्या प्रकारची संधी आहे कोणत्या प्रकारची संधी आहे हे सुद्धा आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये आपल्याला सांगायचं आहे तोपर्यंत मी इथे ह्याचा विग्रह सांगते ठीक आहे आपण ह्या टाईपचे प्रश्न घेतलेले आहेत आपल्या अतिसंभाव्य प्रश्नांच्या सिरीजमध्ये आणि त्याच्यात आपण प्रत्येक संधीचे टाईप्स जे आहेत प्रकार जे आहेत हे इथे आपण एक्सप्लेन केलेले आहेत आता आपण बघूयात मनु अधिक अंतर हा जो संधी विग्रह आहे ह्याचा ह्याच्यामध्ये मग हा व कुठून आला हे आपण इथे पाहणार आहोत ठीक आहे ओके विसर्ग उकार संधी असं इथे म्हटलेलं आहे विसर्ग उकार संधी पण इथे विसर्ग नाही आहे ना चला पहा बघू ओके तर हा जो ऊ आहे तर ऊ पुढे कोणताही काय ऊ पुढे कोणताही काय असतो जातीय स्वर आल्यानंतर कोणताही जातीय स्वर आता तुम्ही तर म्हणाल हा की तर अम हा तर स्वरादी आहे पण पहा स्वरादीचा अर्थच काय असतो अम असू दे किंवा आहा असू दे हे जे स्वरादी आहे ह्याला अनुस्वार आणि विसर्गाच्या अगोदर काय असत तर हे स्वर असत आहेत बरोबर आहे स्वर असत आहेत अगदी बरोबर आहे स्वर आहे ही विसर्ग नाही आहे बरोबर आहे स्वरसंधी येणार आहे पण स्वरसंधीमध्ये पण कोणता प्रकार, सा आए, प्रकार तर, आहे स्पेसिफिकली आपण घेतलेले आहेत प्रकार म्हणून मी विचारत आहे सांगायचं आहे स्वरसंधीमध्ये हा कोणता प्रकार आहे तर अ पुढे जेव्हा वी जातीय स्वर आला आता बघ उ पुढे जेव्हा वी जातीय स्वर येतो तेव्हा त्याचं काय होतं तेव्हा त्याचा व होतो बरोबर आहे हा इथे मनू मधला न अधिक ऊ मधला हा ऊ आलेला आहे मनू मध्ये काय आहे न अधिक ऊ आहे बरोबर आहे आणि इथे स्वर इथे अमच्या आधी अ इथे आलेला आहे उ आणि अ काय आहेत वी जातीय स्वर आहेत म्हणून म्हणून फक्त हा ऊ नष्ट होऊन ऊच्या जागी ऊच्या जागी काय येतो व येतो ऊच्या जागी काय येणार आहे म व येणार आहे अगदी बरोबर आहे अंकिता मॅडमनी इथे आपल्याला सांगितलेलं आहे यणादेश संधी आहे ही कोणती आहे यणादेश संधी आहे स्वर संधी बरोबर आहे स्वर संधीचा प्रकार आपल्याला बघायला मिळालेला आहे यणादेश संधी आहे अगदी बरोबर आहे चंद्रकांत सर मीरा मॅडम अंकिता मॅडम नश्रींत मॅडम अगदी बरोबर आहे समजलेलं आहे सर्वांना तिथे व का आलेला आहे आता एकदम आपण क्विकली बघणार आहोत ई आला असेल समजा ई असेल अशा यणादेश संधीमध्ये समजा ई असेल तर ईचा काय होणार आहे चला पटकन कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायची आहे जर यणादेश संधी मध्ये जागी समजा ई आला आणि ई समोर समजा वी जातीय हो स्वर आला तर चा काय होतो चला येस कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे सर्वांनी चा काय होणार आहे यणादेश संधी मध्ये येस येस चला येऊ उत्तर पटापट सांगायचं आहे सर्वांनी चला येऊ दटापट पटापट चा ऊच्या जागी समजा ई असला असता तर येणादेश संधी मध्ये काय येत येस अगदी बरोबर आहे राकेश सर करेक्ट उत्तर दिलेलं आहे ई च्या जागी इथे य येतो व्हेरी गुड व्हेरी गुड चला नसरीन मॅडम अंकिता मॅडम चंद्रकांत सर मीरा मॅडम अगदी बरोबर आहे खाली सुद्धा ज्यांनी ज्यांनी य उत्तर दिलेलं आहे अगदी योग्य उत्तर तुमचं आहे समजलेलं आहे हे सर्वांना ठीक आहे त्यामुळे विसर्ग संधी आ, हे ज्यांचं कन्फ्युजन मध्ये होतं ज्यांना पर्याय क्रमांक तीन वाटत होतं त्यांना इथे क्लिअर झालं आहे का पहा बघू येस एकदा बघून घ्या पुढच्या स्लाइडकडे मग आपण जाऊया इथे येस येस करेक्ट आहे सर्वांनी जिथे य दिलेलं आहे बरोबर आहे चंद्रकांत सरांनी आपल्याला दुसरं सुद्धा सांगितलेलं आहे र असेल तर आपल्याला काय येणार आहे र असेल तर आपल्याला काय येणार आहे रू येणार आहे बरोबर आहे ऍक्च्युली रू असेल तर र येणार आहे बरोबर आहे चला पुढे जाऊया चला पाहायचं आहे येस येस बरोबर आहे नसरी मॅडम इ असेल तर य येणार रू असेल तर र येणार आहे आणि उ असेल तर व येतं येणादेश संधीमध्ये बरोबर आहे आता पुढचा प्रश्न आपण पाहायचा आहे हत्ती या समानार्थी शब्दाच्या विसंगत शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा इथे काय म्हटलेलं आहे विसंगत ठीक आहे कुंजर अश्व पंचानन आणि सारंग चला पहा बघा काय येणार आहे येस ओके आपल्याला उत्तर यायला सुरुवात झालेली आहे प्रश्न क्रमांक पाचव्याचं उत्तर यायला सुरुवात झालेली आहे येस पर्याय क्रमांक चार एक आणि दोन मध्ये आपल्याला कन्फ्युजन दिसत आहे ठीक आहे चला पहा बरोबर आहे बऱ्याच जणांचं इथे बरोबर आहे येस करेक्ट पर्याय क्रमांक दोन जो आहे ना हे ज्यांनी ज्यांनी उत्तर दिलेलं आहे ते बरोबर आहे आता बाकीच्यांचं उत्तर पहिलं का नाही आहे बरोबर आपण बघूयात हा आता कुंजर हा तर हत्तीचा समानार्थ आहे येस आपण बघूयात बघा उल्लेख आपल्याला दिसतो नरोवा कुंजरोवा हा जो उल्लेख आपल्याला दिसून येतो त्याच्यामध्ये कुंजर म्हणजे काय आहे हत्ती हा आहे महाभारतातला उल्लेख आहे बरोबर आहे त्याच्यामध्ये ह्या वाक्यामध्ये आपल्याला एक समजतं कुंजर म्हणजे काय हत्ती आहे मग हा समान अर्थ त्याचा आहे बरोबर आहे दुसरं पंचानन हे सुद्धा काय आहे समान अर्थ आहे पण आपल्याला काय विचारलंय आपल्याला विचारलंय हत्ती या समानार्थी शब्दाचा विसंगत शब्द विचारलाय म्हणजे आपल्याला काय विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे समानार्थी शब्दाचा विसंगत संगत नसलेला तर हे समानार्थी शब्द आहेत आणि हे समानार्थ शब्दाचा विसंगत शब्द आहेत बरोबर आहेत म्हणजे विरुद्धार्थ म्हणण्यापेक्षा जे समान अर्थी, अर्थी नाहीत असे मग ते विरुद्धार्थी असलेच पाहिजेत ना? असं नाही मग असं मी का म्हणते ते विरुद्धार्थी असलेच अस पाहिजेत असं नाही तर पहा अश्वचा अर्थ इथे आपल्याला काय होतो अश्वचा अर्थ होतो घोडा आता घोडा हा विरुद्धार्थी नाहीये पण असंगत आहे किंवा विसंगत आहे बरोबर हत्तीच्या विरुद्ध घोडा येत नाही पण कसं हत्तीचे जे इतर समान अर्थ आहेत त्याच्यामध्ये हा काय आहे विसंगत येत आहे म्हणून ह्याचा अर्थ आहे घोडा आणि त्याच्यानंतर बघा सारंगचा आपल्याला अर्थ दिसून येतो हरिण बरोबर आहे हरिण त्याच्यामुळे हे दोन समान आहेत पण बी आणि सी जे आहेत हे विसंगत शब्द आहेत म्हणून बी आणि सी बरोबर बाकी सर्व चूक म्हणजे इथे जे ऍक्च्युली चूक असलेले शब्द आहेत ते मध्ये समान अर्थ आहेत समजलेला आहे शब्दाचा रोख तुम्हाला येस येस अगदी बरोबर आहे करेक्ट आहे करेक्ट आहे सर्वांचे इथे करेक्ट आहे ओके चला येस yes, चला पुढचा प्रश्न सर्वांना समजलेला आहे हे पुढच्या प्रश्नाकडे आपण इथे जाणार आहोत प्रातकाळ या शब्दाचा विरुद्ध अर्थ कोणता सूर्यास्ताचा समय सूर्योदयाचा समय कातर वेळ आणि वेळ वेळ नुसार असणार आहे कदाचित वेळ नुसार प्रातह काळ काळचा विरुद्धार्थी आपल्याला विचारलेला आहे चला सांगा बघू येस चला पहा बघू हा प्रश्न काय येणार आहे आपल्याला विरुद्धार्थी विचारलेला आहे हे विसरायचं नाहीये सर्वांनी येस चला ओके करेक्ट आहे करेक्ट आहे अगदी बरोबर आहे सर्वांनी जे इथे उत्तर दिलेलं आहे ते अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक एक हा जो आहे हा अगदी बरोबर आहे सूर्यास्ताचा वेळ आहे सूर्यास्ताचा वेळ प्रात काळ प्रात काळच्या ऑपोजिट आपल्याला काय येणार आहे विरुद्धार्थ मी सांगितलेला आहे तिथे येणार आहे सूर्यास्ताचा वेळ कारण तो विरुद्धार्थ आपल्याला इथे दिसून येतो बरोबर आहे सूर्य उगवण्याचा ऑपोजिट काय आहे सूर्य असताचा वेळ असणार आहे अगदी बरोबर आहे समान अर्थी विचारलं असतं सर्वांना समान अर्थी विचारलं असतं तर पर्याय क्रमांक दोन हा इथे आला असता आपण इथे लिहूयात बघा पर्याय क्रमांक दोन हा जो आहे हा इथे समान अर्थी आहे पण आपल्याला काय विचारलेला आहे विरुद्धार्थी विचारलेला असल्यामुळे सूर्यास्ताचा समय असं ते बरोबर उत्तर तिथे येणार आहे समजलेलं आहे सर्वांना चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत पहा पुढचा प्रश्न खालीलपैकी उपसर्ग घटीत नसलेला गट ओळखायचा आहे परत लक्ष द्या उपसर्ग घटित नसलेला गट म्हटलेला आहे त्यांनी ठीक आहे चला पहा बघू चला येस चला येस येस एवढ्यात उत्तर ओके okay, आलेली आहेत उत्तर आपल्याला यायला सुरुवात झालेली आहे येस yes. ओके okay. ओके okay, आपल्याला सी आणि डी च मिनिंग विचारलेलं आहे आपण हा प्रश्न झाल्यानंतर पुन्हा पाहणार आहोत काय असणार आहे बघा नसलेला गट आपल्याला विचारलेला आहे आणि पर्याय क्रमांक एक हे अगदी आ, बरोबर पर्याय आहे एक हा अगदी बरोबर पर्याय आहे बघा इथे आपल्याला प्रत्येक ठिकाणी उपसर्ग आपल्याला लागलेला दिसत आहे बरोबर आहे हा सर्व सगळीकडे आपल्याला काय दिसत आहे लाग ला उपसर्ग लागलेला दिसत आहे त्यामुळे उपसर्ग घटित आहे आता इथे पण बघा इथेसुद्धा आधी आहे पण त्या गो, एकत्र शब्द आल्यामुळे संधी झाल्यामुळे त्याचं अध्यक्ष झालेला आहे नाहीतर त्याला पहिल्यांदा तसंच आहे पण हे जे प्रश हे जे आपलं पर्यायामधले जे शब्द आहेत इथे कुठेही आपल्याला उपसर्ग दिसत नाही आहे त्यामुळे ते कसे आहेत उपसर्ग घटित आहे अगदी बरोबर आहे चला आता आपल्याला एक डाऊट आलेला होता तो आपण आपल्या विद्यार्थी मित्रांनी विचारलेला डाऊट होता तो आपण आता इथे क्लिअर करूयात बघा वेळेनुसार वेळ अनुसार किंवा वेळेनुसार हे जे काय आहे ह्याच्यामध्ये आय डोंट थिंक काही एक्सप्लेनेशन असेल ते एक ऑप्शन म्हणून दिलेलं असेल पण पहा सूर्यास्ताचा समय म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सूर्य जेव्हा अस्ताला येतो तेव्हा सूर्योदयाचा समय म्हणजे काय तेही सगळ्यांना माहिती आहे है की आपली पहाट जी असते जेव्हा सूर्या सूर्याचा उदय होतो बरोबर आहे आता कातरवेळ कातरवेळ ह्याचा समजा अर्थ हवा असेल तर पहा कातरवेळ म्हणजे संध्याकाळचीच वेळ पण सूर्यास्ताची वेळ असं असं आहे का तर नाही जेव्हा दुपार आणि संध्याकाळच्या मध्ये एक अशी वेळ असते आणि त्याला कातरवेळ असं का म्हणतात तर मनाला हुरहुर लावणारी जी एक वेळ असते जेव्हा पक्षी घरट्याकडे प परत जात असतात थोडाफार काळोख पडायला तिथे सुरुवात झालेला अस झालेली असते एक काय म्हणतात त्या वेळे त्या वेळेमुळे एक मनामध्ये हुरहुर सुरू असते त्यामुळे त्याला कातरवेळ असं नाव दिलेलं गेले दिलं गेलेलं आहे जेव्हा पु आयुष्याच्या पुढच्या वाटेवरती जेव्हा असतात तेव्हा आठवणींचे काय म्हणतात बांध तेव्हा पुटायला लागतात अशी जी वेळ असते असं कवींनी वर्णन केलेलं आहे कातरवेळेचं की जेव्हा वयोमान वाढत जातं तेव्हा ही जी अशी वेळ असते ती आपल्याला आठवणी आणून देत असते मनाला हुरहुर लावणारी असते कात्र आणून देणारी असते बरोबर आहे म्हणून कातरवेळ असं म्हटलं जातं तर अगदी बरोबर आहे येस चला बरोबर आहे कातरवेळी म्हणजे सांजवेळी संध्याकाळी येस अगदी बरोबर आहे करेक्ट, है, करेक्ट है आहे हो, करेक्ट आहे सर्वांचं समजलेलं आहे आय होप चला आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत हा सुद्धा प्रश्न आपला झालेला आहे आठवा प्रश्न आता आपण बघायचा आहे सिद्ध शब्द ओळखायचा आहे आपल्याला काय ओळखायचं आहे सिद्ध शब्द बघा प्रतिकार उपहार अभिरुची आणि कर आता पहा इथे आपल्याला काही असे ऑप्शन्स दिलेले आहेत कोणता बरोबर कोणतं चूक म्हणजे येस yes. येस येस चला येऊ उत्तर उत्तरं येस अगदी बरोबर आहे करेक्ट आहे इथे सर्वांचं इथे आपल्याला उत्तर जे आलेली आहेत ते अगदी करेक्ट आहेत काही कन्फ्युजन नाही आहे आय थिंक सर्व पर्याय सर्वांनी फक्त आपल्याला एकच पर्याय एक असा आलेला आहे ते का आपलं चुकीचं आहे ते आपण बघणार आहोत बाकी सर्वांनी इथे अगदी योग्य उत्तरं दिलेली आहेत करेक्ट आहे फक्त डी बरोबर आहे बाकी सगळे चूक आहेत आता पहिल्यांदा आपण पाहणार आहोत सिद्ध शब्द म्हणजे काय आहे तर सिद्ध शब्द म्हणजे जो मूळ शब्द असतो मूळ धातू किंवा मूळ शब्द जो असतो त्याला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय किंवा उपसर्ग लागलेला नाहीये असा जो शब्द असतो तो म्हणजे सिद्ध शब्द असतो जेव्हा एखादा प्रत्यय किंवा उपसर्ग लागतो तेव्हा तो, तो कोणता होतो साधित शब्द आपल्याला होत असतो आता इथे आपण बघूयात प्रत्येकाला प्रतिकार उपहार अभिरुची बरोबर आहे आपल्याला हे प्रत्येक शब्द कसे दिसत आहेत साधी तर दिसत आहेत आपल्याला उपसर्ग इथे दिसत आहेत पण कर हा जो शब्द आहे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा व्यय झालेला नाही असं आपण इथे म्हणू शकतो ना त्याला प्रत्यय लागलेला आहे ना त्याला उपसर्ग आपल्याला इथे लागलेला आहे त्यामुळे डी हा जो आहे हा आपला योग्य पर्याय आहे म्हणून फक्त डी बरोबर बाकी सर्व चूक हा जो आपला पर्याय क्रमांक चार आहे हा अगदी योग्य पर्याय आहे सर्वांनी इथे योग्य उत्तर दिलेलं आहे चला पुढचा घेऊयात वानर्य शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समान अर्थी नाही चला पहा समान अर्थी नाही येस आपल्याला नाही विचारलेला आहे ठीक आहे चला पाहायचं आहे इथे पटापट उत्तर द्यायची आहेत कपी केसरी मरकट आणि शाखा मृग चला पहा काय पर्याय क्रमांक कोणता येणार आहे पहा येस, येस।, येस। करेक्ट आहे ओके सर्वांची उत्तर इथे यायला सुरुवात झालेली आहे ती अगदी बरोबर आहे आपण पाहूया एकच फक्त आपल्याला पर्याय क्रमांक चार नाही पर्याय क्रमांक चार दोन तीन आलेले आहेत आपण पाहणार आहोत बाकी सर्वांनी इथे पर्याय क्रमांक तीन दिलेला आहे जे की अगदी योग्य उत्तर आहे फक्त बी बरोबर बाकी सर्व चूक इथे बी बरोबर म्हणजे काय आहे बी बरोबर म्हणजे हा समानार्थी नाही आहे इथे आपल्याला समानार्थी नाही विचारलाय त्यामुळे जो समानार्थी नसणार आहे तो आपला बरोबर पर्याय असणार आहे ठीक आहे त्यामुळे केसरी हा जो आहे हा ह्याचा समानार्थी नाही बाकी बघा कपी समान अर्थ आहे मरकट समान अर्थ आहे आणि शाखा मृग शाखेचा मृग असं जिथे म्हटलं जातं शाखा म्हणजे काय फांद्या बरोबर आहे मग शाखा मृग हे सुद्धा आहे हे वानरचं काय आहे समानार्थ आहे मग केसरी नाहीये मग केसरी म्हणजे काय तर केसरी म्हणजे बघा सिंह सिंहाला आपण काय म्हणतो केसरी असं म्हणतो बरोबर आहे सर्वांना समजलेलं आहे त्यामुळे जो समान अर्थ नाही आहे तो आपला योग्य पर्याय असणार आहे तो आपला बरोबर पर्याय असणार आहे त्यामुळे केसरी हा समान अर्थ नाही त्यामुळे बी फक्त बरोबर बाकी सर्व चू. चूक मग हे जे चूक दिलेले आहेत ते ॲक्च्युअल समान अर्थ आहे समजलेलं आहे नेहमी प्रश्नाचा रोख नीट समजून घ्यायचा आहे नाहीतर इथे आपण समान अर्थ नाही आणि मग फक्त बरोबर मग आपण काय शोधतो ए सी आणि डी कुठे बरोबर आहे हे आपण शोधायला लागतो बरोबर आहे तसं नाही करायचं आहे प्रश्नाचा रोख इथे आपण समजून घ्यायचा आहे चला बघूयात पुढे येस ओके देवाला भक्तीच्या मदतीसाठी धावून जावे लागते अधोरेखित शब्दातील विभक्ती ओळखायची आहे बघा आपल्याला अधोरेखित शब्द ला आहे म्हणजे देवाला मधला ला, है। है ची ला ची आहे ह्याची विभक्ती आपल्याला इथे शोधायची आहे बघा द्वितीय विभक्ती आहे प्रथमा विभक्ती आहे तृतीया विभक्ती आहे की चतुर्थी विभक्ती आहे चला सांगा येस yes. येस सर्वांनी इथे वर जे समानार्थी दिलेले आहेत मीरा मॅडम अंकिता मॅडम व्हेरी गुड येस ऐश्वर्या मॅडम येस ओके पर्याय क्रमांक एक आपल्याला दिसतोय पर्याय क्रमांक चार आपल्याला दिसत आहे आलेले ओके येस कन्फ्युजन आहे आणि ह्या प्रश्नाला कन्फ्युजन एक्सपेक्टेड होतं कारण द्वितीय आणि चतुर्थीची आपल्याला काय आहे विभक्ती समान आहे त्याच्यामुळे बघा प्रथमाला विभक्ती नाही आहे बरोबर आहे प्रथमाला विभक्ती नसते त्यामुळे इथे विभक्ती प्रथम हे उत्तर नसणार आहे तृतीयाची विभक्ती आपल्याला माहिती आहे नेशी निहीशी आहे त्यामुळे तृतीयाची विभक्ती येणार नाही आहे इथे आता द्वितीय आणि चतुर्थीची विभक्ती दोघांची काय असते सलाते सलानाते सला नाते बरोबर आहे एक वचनात आपल्याला काय मिळतं सला ते आणि अनेक वचनामध्ये आपल्याला काय मिळतं अनेक वचनामध्ये स ला ना करेक्ट आहे आता हे तर सर्वांना माहिती आहे आपल्याला मग आपण द्वितीय आणि चतुर्थी मध्ये विभक्तीमध्ये कसं ओळखायचं आहे आता इथे बघा देवाला भक्ताच्या मदतीसाठी धावून जावे लागते बरोबर धावून जाणारा कोण आहे धावून जाणारा कोण आहे तर देव आहे म्हणजेच काय आहे देव करता आहे आणि बघा विचार करा द्वितीयाचं कारकार्थ काय आहे द्वितीयाचा कारकार्थ काय आहे कर्म बरोबर आहे प्रथमाला करता आहे पण प्रथमाला प्रत्यय असतो का नाही पण बघा प्रत्यय नाही प्रथमा बरोबर आहे द्वितीयला प्रत्यय असतो सला ते सला ना ते दृतीय द्वितीयचा प्रत्यय आहे पण द्वितीयचा कारक अर्थ आपला काय आहे कर्म बरोबर आहे त्यामुळे आणि इथे आपल्याला काय दिसत आहे कर्त्याला प्रत्यय लागलेला दिसत आहे ला त्यामुळे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे चतुर्थी विभक्ती त्यामुळे फक्त डी बरोबर बाकी सर्व चूक हा पर्याय इथे आपल्याला बरोबर येणार आहे येस येस बरोबर आहे येस समजलेलं आहे अप्रत्यक्ष व्यक्ती अप्रत्यक्ष कर्म अगदी बरोबर आहे है। आता अप्रत्यक्ष है कर्म चतुर्थी हे अगदी बरोबर आहे जिथे आपल्याला अप्रत्यक्ष कर्म दिसत आहे पण अगदी तुम्हाला सोप्या आ, सोप्या ट्रिकसाठी सोप्या भाषेसाठी तुम्ही आ, ही ट्रिक आपल्याला इथे यूज करू शकणार आहात येस चला अगदी बरोबर आहे अप्रत्यक्ष व्यक्तीला चतुर्थी अप्रत्यक्ष कर्म जेव्हा जिथे आपल्याला असणार आहे तेव्हा आपण बघणार आहोत चला पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत आज दिवसभर सारखे गडगडते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता आहे गडगडते बघा काय येणार आहे उजाडते सांजावते गडगडते आपण घेतलेली आहेत ही क्रियापद कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे चला सांगा बघू येस येस ओके बरोबर आहे उत्तर यायला सुरुवात झालेली आहे आणि सर्वांचं इथे अगदी योग्य उत्तर आहे अगदी बरोबर आहे अकर्तुक क्रियापद आहे काय आहे अकर्तुक क्रियापद आहे बरोबर आहे गडगडते असेल सांजावते असेल बरोबर आहे उजाडते असं असेल तिथे काय आहे की जो क्रियापद ज, क्रियापद जे आहे त्याच्यातच करता लुप्त समजला जातो त्यामुळे तिथे अकर्तुक क्रियापद हे अकर्तुक प्रकारचं तिथे क्रियापद आपल्याला दिसून येत अगदी बरोबर आहे चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत अनुस्वार याचा अर्थ काय अनुस्वार बरोबर आहे जो अमचा वर्ती असतो अनुस्वाराचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे चला पहा बघू काय येणार आहे उत्तर येस बरोबर आहे सर्वांनी जिथे अकर्तुक क्रियापदांची उदाहरणं दिलेली आहेत अ अगदी बरोबर आहे येस मीरा मॅडमनी आपल्याला सांगितलंय अकर्तुक किंवा भाव कर्तुक असं सुद्धा म्हणतात कारण त्याच्यात भाव दडलेला असतो आहे बरोबर आहे येस त्यामुळे ते सुद्धा अगदी बरोबर आहे चला पहा बघू बाराव्या प्रश्नाचं उत्तर इथे काय येणार आहे पहा बाराव्या प्रश्नाचं उत्तर आपलं काय येणार आहे येस yes, अगदी करेक्ट आहे सर्वांना विदाउट कन्फ्युजन बरोबर उत्तर आपल्याला इथे आलेलं दिसत आहे पर्याय क्रमांक दोन हा जो आहे बी आणि सी हा बरोबर पर्याय आहे कसा आपण बघणार आहोत बघा समोरून झालेला उच्चार समोरून झालेला उच्चार असतो का नाही तर पाठी मागून झालेला असतो प्रूफ कसा करणार आहे बघा ह्याच्यातच आपल्याला एक शब्द दिसत आहे अनुस्वाराचा नंतर बरोबर आहे मग आपण पहिलं उच्चार काय देतो न हा उच्चार देतो आणि मग त्याच्यानंतर तिथे अनुस्वाराचा उच्चार नंतर बरोबर आहे त्यामुळे पाठी मागून नंतर झालेला उच्चार हे कसा आहे करेक्ट आहे आता बघा उच्चारावर स्वार होणारा उच्चार बरोबर आहे उच्चारावर स्वार होणारा उच्चार आहे हा त्यामुळे सी सुद्धा बरोबर आहे बघा उच्चारानंतर येणारा दीर्घ उच्चार हा आपला चुकीचा पर्याय आपल्याला इथे आलेला आहे त्यामुळे बी आणि सी हा जो पर्याय आहे हा इथे योग्य पर्याय आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हा इथे बरोबर पर्याय आहे चला व्हेरी गुड इथे आपल्याला काही कन्फ्युजन नाही आहे सो आपण पुढच्या प्रश्नाकडे लगेच जाणार आहोत खालीलपैकी शब्दयोगी अव्यय नसलेला गट आपल्याला ओळखायचा आहे शब्दयोगी अव्यय नसलेला गट ठीक आहे पहा चला येऊ द्यात उत्तर पटापट येस ओके नीट पहा घाई नाही करायची आहे उत्तर देण्यासाठी घाई नाही करायची आहे पहा बघू तेरावा प्रश्न आपण बघतोय चला पटापट उत्तर सांगा येस अगदी करेक्ट आहे व्हेरी गुड व्हेरी गुड इथे आलेल्या सर्वांची उत्तरं बरोबर आहेत पर्याय क्रमांक चार आहे हे शब्दयोगी अव्यय नाही मग हे काय आहे चला कोणती अव्यय आहेत सांगा बघू चला पटापट कोणती अव्यय आहेत ही येस चला सांगायचं पत? बर आहे सर्वांनी पटापट अगदी बरोबर आहे अजय सरांनी पोट प्रकार सुद्धा सांगितलेला आहे व्हेरी गुड येस चंद्रकांत सरांनी सुद्धा आपल्याला इथे सांगितलेलं आहे बघा ही जी आहेत आहे, आहे, ही उभयान्वयी अव्यय आहे काय आहेत उभयान्वयी अव्यय आहे आणि ही कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे तर उभयान्वयी अव्ययांमध्ये जे दोन प्रपोट प्रकार पडतात प्रधानत्व सूचक आणि दुसरं काय गौणत्व सूचक कोणत्या पोट प्रकारामध्ये येतं प्रधानत्व सूचक बरोबर आहे प्रधानत्व मध्ये चार परत पोट प्रकार आहेत त्याच्यातला तर हा आहे न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय बरोबर आहे हा काय आहे न्यूनत्व बोधक असं वाक्य ज्याच्यातील उभयान्वयी अव्ययाच्या नंतर आलेल्या वाक्यामुळे पहिल्या वाक्याचं काय होतं इफेक्ट कमी होतं किंवा त्याला न्यूनत्व प्राप्त होतं तिथे काय असतं न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय असत आहे चला समजलेलं आहे का तुम्ही येस सुनील सर सर्वांच्या कमेंट्स आपल्याला इथे दिसत आहेत येस अगदी बरोबर आहे पण परंतु बाकी किंतु परी उभयान्वयी अव्यय आहेत कोणती न्यूनत्व बोधकाची अगदी बरोबर आहे येस चला पुढे पाहूयात आपण वाक्य पृथकरण इथे क आहे हा हा वाक्य पृथककरण म्हणजे दोन वाक्य वेगवेगळी करणे दोन वाक्य एकमेकांना जोडणे दोन वाक्य शुद्ध करून पुन्हा लिहिणे की वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध स्पष्ट करणे चला येस सांगा पाहू येस अंकिता मॅडम अगदी बरोबर आहे उभयान्वयी उभयाचं उदाहरण दिलेलं आहे अंकिता मॅडमनी मरावे परी कीर्ती रूपी उरावे अगदी बरोबर आहे येस आपल्याला आता ह्या प्रश्नाची उत्तरं सुद्धा यायला लागलेली आहेत अगदी बरोबर आहे सर्वांचं उत्तर इथे बरोबर आहे वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध स्पष्ट करणे वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध स्पुष्ट स्पष्ट आपण करत असतो वाक्य पृथक पुत, करणामध्ये बघा उद्देश विधेय त्याच्यानंतर सर्व विस्तार वगैरे आपण ह्याच्यामध्ये पाहत असतो अगदी बरोबर आहे चला येस पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत पाहूयात आपला पुढचा प्रश्न काय तरण्याचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे बरोबर आहे तरण्याचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे म्हणीचा ने नेमका अर्थ काय होतो नको त्यावेळी हवे ते घडणे नको त्याला नको ते, ते मिळणे अस्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणे आणि तरुण म्हातारे दिसणे आणि म्हातारे तरुण दिसणे चला सांगायचं आहे सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे चला येस येस yes, अगदी बरोबर आहे सर्वांचं उत्तर इकडे अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन हा जो आहे अस्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणे कसं आहे अस्वाभाविक परंतु उलटा प्रकार आढळून येणे म्हणजेच बघा तरणाचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे म्हणजे हे काय आहे अस्वाभाविक का आहे बरोबर आहे ज्या गोष्टी घडणं अपेक्षित नाही आहेत ज्या स्वाभाविक नाहीत ज्या नॉर्मल नाही आहे तसं आपण म्हणूया समजा अस्वाभाविक आहे पण उलटा प्रकार आढळून येणे असा ह्या म्हणीचा आपल्याला इथे अर्थ दिसून येतो येस अगदी बरोबर आहे सर्वांचं इथे बरोबर आहे व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न आपण इथे पाहणार आहोत सर्वनाम म्हणजे काय काय सर्वनाम म्हणजे काय आपण पाहणार आहोत वाक्यात नामाच्या आधी येणारा शब्द नामाच्या जागी येणारा विकारी शब्द वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द आणि नामा बरोबर येणारा शब्द चला आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे आपले कमेंट सॉरी पर्याय दिलेले आहेत कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे की काय याचं उत्तर येणार आहे प्रश्न क्रमांक सोळामध्ये काय उत्तर येणार आहे सांगायचं आहे सर्वांनी येस येस चला अगदी बरोबर आहे सर्वांचं इथे बरोबर आहे येस करेक्ट आहे पर्याय क्रमांक दोन हा जो आहे आपला हा बरोबर आहे कसं बघा नामाच्या आधी येणारा असं आहे का आपल्याला नाही तर नामाच्या जागी येणारा आहे नामाच्या जागी येणारा आहे आणि तो विकारी शब्द पण आहे त्यामुळे जे दोन मेन की आहेत ते इथे बरोबर आहे की नामाच्या जागी सुद्धा येतो आणि तो कसा असतो विकारी असतो बरोबर आहे शब्दां विकारी शब्दांच्या जाती काय नाम सर्वनाम विशेषण क्रियापद आणि आपल्याला काय विचारलेलं आहे सर्वनाम आहे त्यामुळे तो विकारी येस आहे बरोबर आहे आपलं तिसरं वाक्य काय वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द बरोबर आहे त्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे नामा बरोबर येणारा शब्द आहे का नाम आणि सर्वनाम आपण एकत्र घेतो का तर नाही त्यामुळे ए आणि सी योग्य नाही आणि आपल्याला इथे कोणते विचारलेले आहे जी विधान किंवा विधाने बरोबर आहेत ती विचारलेली आहे त्यामुळे बी आणि सी हे जे आपलं विधान आहे ते बरोबर आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हा इथे बरोबर पर्याय येणार आहात चला चला पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत ओके ये येई विठाबाई माझे पंढरीचे आई या वा काव्यपंक्तीतील अधोरेखित साधी साधित शब्दाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे येस कमेंट सेक्शन मध्ये ना आपण अभ्यासाबद्दल बोलणार आहोत ठीक आहे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे आणि जे आ, इतर काही बोलत आहेत त्यांना ब्लॉक करण्यात येणार ठीक आहे चला येस चला येऊ त्याचं उत्तर पर्याय क्रमांक कोणता येणार आहे पूर्णाभ्यस्त नाम साधित अंशाभ्यस्त की अनुकरण वाचक चला पहा येस करेक्ट आहे इथे सर्वांचे इथे करेक्ट आहे पर्याय क्रमांक एक हा इथे बरोबर पर्याय येतो आहे पूर्णाभ्यस्त येत पूर्णा आहे ये अभ्यस्त म्हणजे जे रिपीटेशन होतं त्याच्यामध्ये असेल बघा एक समान शब्द पुन्हा जसा तसा रिपीट होत असेल तर तो, तो पूर्णाभ्यस्त असतो त्याच्यात अंशत बदल असेल तर तो कसा असतो अंशाभ्यस्त असतो बरो बरोबर आहे पण आपल्याला अगदी पूर्णा जसाचा तसा शब्द आलेला आहे त्यामुळे तो पूर्णाभ्यस्त शब्द इथे आहे येस येस चला पुढचा प्रश्न करा घेऊया येस खालील शब्द समूहातील अचूक जो जोडी आपल्याला ओळखायची आहे येस आ, येस विशाल सर आपण आत्ताच अभ्यस्त शब्द आपण बघितलेले आहेत दोन आहेत अंशाभ्यस्त आणि पूर्णाभ्यस्त त्याच्यातला फरक आपण आता पाहिलेला आहे आय होप तुमचं जे काही कन्फ्युजन असेल त्या टॉपिक बद्दल ते क्लिअर इथे झालेलं असेल येस येस चला ओके चला पाहायचं आहे सर्वांनी व्यवस्थित येस करेक्ट आहे बऱ्यापैकी सर्वांचं आपल्याला इथे अगदी योग्य उत्तर आलेलं दिसत आहे येस अठराच पर्याय क्रमांक चार आहे वरीलपैकी सर्व बरोबर आहेत कसे पहा धान्याची साठवण्याची बंदिस्त जागा बरोबर आहे धान्यादी साठवण्यास साठवण्याची बंदिस्त जागेला काय म्हणतात वखार म्हणतात अगदी बरोबर आहे हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण असतो सहनशीलता किंवा हाल अपेष्टा सहन करण्याचा जो गुण असतो त्याला आपण काय म्हणतो तितिक्षा हे सुद्धा अगदी बरोबर आहे पहा दोन नद्यांमधील जागा त्याला आपण दोआब म्हणतात आपण आ, हे काय शब्दसमूहाबद्दल एक शब्दमध्ये आपण घेतलेला होता आपल्या अतिसंभाव्याच्या सिरीजमध्ये आपण घेतलेला होता दोन नद्यांमधील जागेला आपण दोआब म्हणतात येस करेक्ट आहे पंधरवड्याने प्रसिद्ध होणाऱ्याला पाक्षिक म्हणतात हे सुद्धा बरोबर आहे आणि आपल्याला अचूक जोडी बघायची होती त्यामुळे वरीलपैकी सर्व बरोबर येणार ओके मग आता आता आपल्याला असं विचारलं जातं जनरली की, की जे प्रश्न असतात भले ते मराठी असू देत किंवा इंग्रजी असू देत म्हणजे काय आहे की जो स्टॅटिक पोर्शन आहे की ह्याचा समान अर्थी हाच येणार आहे शुद्ध अशुद्ध लेखन जे असतं म्हणी असतात वाक्प्रचार असतात शब्द समूहांबद्दल एक शब्द जेव्हा असतात तेव्हा आपल्याला ते माहिती असणंच गरजेचं असतं म्हणींचं कधी नव्हे ते आपण लॉजिक लावू शकतो किंवा वाक्प्रचारांचा लॉजिक लावू शकतो पण शब्द समूहाबद्दल एक शब्द जेव्हा असतात किंवा समान अर्थ विरुद्धार्थी असतात तेव्हा ते आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं ठीक आहे चला पण मग आता आपल्याला इथे सर्वच नसतील तर काय करायचं तर आता एक गोष्ट तर तुम्ही लक्षात घ्या पर्याय क्रमांक एक दोन आणि तीन आहेत त्याच्यामध्ये कोणतेही फक्त दोन बरोबर बाकी सर्व चूक असे दिलेले आहेत तर ह्या तीन पैकी ह्या चारपैकी कोणते तीन जरी तुम्हाला माहित असतील तरी आपण पर्याय क्रमांक चारपर्यंत पोहोचू शकतो बरोबर आहे कोणतेही तीन समजा बरोबर आलेत हे तुम्हाला माहिती असतील तर मग एक दोन आणि तीन तिथे इनवॅलिड होऊन जातो आणि जरी चौथ्याचा मिनिंग तुम्हाला माहीत नसेल तरी पर्याय क्रमांक चारपर्यंत आपण या एलिमिनेशन मेथडने पोहोचू शकतो आहे त्यामुळे समजलेलं आहे असा प्रश्न आला आणि आपल्याला एखाद्या शब्दसमूहाबद्दल एका, एका शब्दाबद्दल माहिती नसेल ह्याच्यातलं एखादं तुम्हाला येत नसेल तर गांगरून जायचं नाही जे येत आहेत त्याला आपण कसं प्रत्येक जेव्हा आपल्याला असे पर्याय आले की ए बरोबर बी बरोबर की सर्व बरोबर सर्व चूक असे जेव्हा पर्याय येतात तेव्हा वर वरच्या पहिला पर, पर, पहिल्यांदा बरोबर किंवा चूक हे आपण टिकमार्क करून घ्यायचं मग आपण नक्की बघायचं काय विचारलंय आपल्याला अचूक जोडी विचारली आहे विसंगत विचारला आहे संगत विचारला आहे समानार्थी आहे विरुद्धार्थी आहे योग्य अयोग्य काय विचारलंय ते पाहायचं आणि त्याच्यानंतर आपण आपल्या पर्यायांकडे जायचं आहे आणि जेवढं येत आहे त्याच्यातून आपण समजा एलिमिनेशन मेथड करून सुद्धा आपल्या पर्यायापर्यंत बघू शकतो येस ओके चला पहा बघू पुढच्या पर्याय आपण प्रश्नाकडे जाणार आहोत पुढचा प्रश्न पहा बघू इथे वाक्प्रसार व वा अर्थ यातून विसंगत जोडी ओळखायची आहे आपल्याला पुन्हा काय करायचं आहे विसंगत जोडी आपल्याला इथे ओळखायची आहे चला सर्व पहा सर्वांनी पहा बघू येस फीज जे आपले आहेत तांत्रिक परीक्षांचे जे फीज आहे ते तुम्हाला उद्या एक व्हिडिओ तुम्हाला येऊन जाईल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या बॅच बद्दल सर्व काही एकत्र सांगितलं जाईल ठीक आहे येस चला काय येणार आहे बघूयात पर्याय क्रमांक दोन असं उत्तर आपल्याला इथे आलेलं दिसत आहे एकोणीसचं येस अगदी बरोबर आहे सर्वांचं आलेलं आहे नो कन्फ्युजन सर्वांचा पर्याय क्रमांक दोन इथे आलेलं आहे काय आहे आता दोन करेक्ट आहे का दोन करेक्ट आहे का नाही ते रॉंग आहे पण विसंगत जोडी तीच आहे म्हणजे बघूया कंठात प्राण येणे म्हणजे भयाने घाबरगुंडी उडणे कंठापर्यंत प्राण येणे म्हणजे काय भयानक अतिशय भीती वाटणे बरोबर आहे त्यामुळे हे बरोबर आहे त्याच्यानंतर बघा काळजाला घरे पडणे म्हणजे काय काळजाला घरे पडणे म्हणजे काय दुःख होणे बरोबर आहे येस आणि शंख पडणे म्हणजे ओरडणे म्हणजे ह्या तीन जे आपल्याला दिलेले आहेत एक तीन आणि चार हे आहेत करेक्ट वाक्प्रचार आणि अर्थाच्या जोड्या आहेत योग्य वाक्प्रचार आणि अर्थाच्या जोड्या आहेत पण आपल्याला काय बघायचं आहे विसंगत जोडी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे जे आहे हे अगदी बरोबर उत्तर आहे बरोबर आहे कण कन, कणिक टिमणे म्हणजे बुक्क्यांचा मार देणे असं सर, रामराज सरांनी सांगितलेलं आहे अगदी बरोबर आहे येस करेक्ट आहे सूरत सरांनी सुद्धा आपल्याला सांगितलं आहे ऐश्वर्या मॅडमनी सांगितलेलं आहे चंद्रकांत सर अगदी बरोबर आहे अजय सर येस करेक्ट आहे सर्वांनी इथे सांगितलेलं आहे येस आ, ओके रविदास सर आ, तुम्ही एकदा फोन करून आपल्या अभ्यास मित्राचं जे हेल्पलाईन आहे तिथे तुम्ही एकदा फोन करून विचारू शकता ठीक आहे बॅचेसबद्दल फीजबद्दल किंवा कोणत्या तुम्हाला कोणता बॅ काय कशावरती ॲडमिशन घेतलं आहे कोणत्या सब्जेक्टसाठी हवं असेल तर तुम्ही सर्व काही त्या हेल्पलाईनवरती फोन करून विचारू शकता ओके आहे चला पुढे जायचं आहे आपण मराठी शुद्ध लेखन नियमानुसार अचूक शब्द समूह कोणता आहे आपल्याला काय विचारलेला आहे अचूक शब्द समूह कोणता आहे चला सांगायचं आहे येस येस चला ओके एवढ्यात उत्तर अचूक विचारलंय आहे आपल्याला म्हणजे योग्य विचारलेला आहे चूक नसलेला ओके नीट लक्ष देऊन पहा घाईमध्ये आन्सर देऊ नका अगदी करेक्ट आहे येस सर्वांचे इथे करेक्ट आहे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे आपण खालचे जे चुकीचे दिलेले आहेत ते शब्द आपण इथे बघणार आहोत पण सर्वांनी रॅन्डमली नाही लिहायचं आहे पर्याय क्रमांक दोनचे चे कोणते आहेत तीनचे कोणते आहेत से कोणते आहेत अशा आहे। प्रकारे आपण कमेंट सेक्शन मध्ये इथे लिहिणार आहोत तोपर्यंत बघा आता हे जे सर्व आपल्याला दिलेले आहे त्याच्यामध्ये जे आपलं दुसऱ्या नंबरच्या कार आहेत ते सर्वांचे चुकलेले आहेत म्हणजे बघा स्वामी भक्त बरोबर आहे दुसरं योगीराज आणि तिसरं काय आहे मंत्री मंडळ बरोबर आहे येस अगदी इथे बरोबर आहे करेक्ट आहे आता बघा प्रिय मंदिर स्थानिक आणि युग ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय आहे इथेच आपण लिहूयात प्रिय मंदिर स्थानिक स्थानिकचं ऍक्च्युली हे करेक्ट आहे पण आपल्याला अचूक शब्द समूह विचारलेला आहे ना आणि युग मात्र आपलं बघा कलयुग वगैरे आपण म्हणतो त्याच्यात युगाला रस्व वेलांटी आपल्याला इथे येत आहे इथे स्थानिकचा मात्र जो आहे रस्व नी आहे हा इथे करेक्ट आहे पण हा करेक्ट नसेल तरी समूह करेक्ट नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला ते, ते चुकीचं हे दिसत आहे पहा इथे बाकी आपल्याला इथे सुद्धा एक बरोबर आहे त्याच्यानंतर हे नीती आहे कीर्तीचा सुद्धा की काय येणार आहे दीर्घ येणार आहे बरोबर आहे पूजा आणि दीपचा मात्र जो आहे दीपचा दी येणार आहे हा आपल्याला दीर्घ येणार आहे दीपचा काय येणार आहे दी जो येणार आहे दीर्घ येणार आहे तर आपल्याला हा प्रत्येक ह्याच्यावर चूक दिसत आहे फक्त अन्योक्ती अतिथी कुलगुरु हे जे शब्द जे आहेत हे अगदी बरोबर शब्द आहेत त्यामुळे आपलं काय आहे का पर्याय क्रमांक एक हा जो पर्याय आहे हा आपल्याला अगदी योग्य पर्याय आहे आणि चुकलेले पर्याय आहेत चुकलेले शब्द आहेत ते आपण इथे लिहिलेले आहेत सर्वांचे समजलेलं आहे सर्वांना आय होप इथलं सर्वांना समजलेलं असेल आज आपले वीस प्रश्न होते आणि हा जो पेपर होता ह्या पेपरमधले आपले वीस प्रश्नाचे कम्प्लीट झालेले आहेत उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ह्याच पेपरमधले इंग्रजी ग्रामरचे लेक्चर प्रश्न आपण इथे घेणार आहोत ठीक आहे पहा आपलं यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे त्यामुळे जेणेकरून जेव्हा केव्हा लेक्चर शेड्यूल होईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल इनफॅक्ट लेक्चरच्या आधी अर्धा तास नो परत नोटिफिकेशन येतं रिमाइंडरसाठी त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब पण करायचं आहे बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करायचं आहे त्यामुळे तुमचे लेक्चर मिस होणार नाहीत त्या व्यतिरिक्त पहा इथे काय आहे आपलं टेलिग्राम चॅनेल आहे टेलिग्राम सुद्धा सर्वांनी जॉईन करायचं आहे चॅनेल आणि ग्रुप दोन्हीही आहेत आपले ते जॉईन करायचे आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला कोणते लेक्चर होणार आहेत समजा कोणते पोस्टपॉन होणार असतील प्रीपॉन होणार असतील ह्याविषयीसुद्धा माहिती दिली जाते तसे आपल्या बॅचेसबद्दलही माहिती आपल्याला इथे मिळून जाते त्याच्यानंतर हे काय आहे तर आपलं ॲप्लिकेशन आहे ज्याच्यावरती आपले बॅचेस सुरू आहेत बरोबर आहे त्याच्यामध्ये ज्या परीक्षांनुसार आपण बॅचेस तिकडे डिझाईन केलेले आहेत जसं की आपली कंबाईनची बॅच आता जी यशवंत बॅच आहे जी खूप छान चाललेली आहे सर्व विद्यार्थी मित्र तिकडे त्याचा लाभ उठवत आहे ज्याच्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर आहेत आपल्याकडे ॲपमध्ये त्याच्यानंतर लाईव्ह लेक्चरसुद्धा असतात टेस्ट सिरीजसुद्धा असतात पी डी एफमध्ये तुम्हाला नोट्स मिळाल्या जातात बरोबर आहे तर त्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनेल आहे आणि आपलं जे ॲप्लिकेशन आहे त्या सर्वांचं आपल्याला लिंक डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसंच टेक्निकलचंसुद्धा आपल्याला काय येणार आहे टेक्निकलचे सुद्धा म्हणजे ज्या से तांत्रिक सेवा आहेत त्यांची त्यांची बॅचसुद्धा आपली डिक्लेअर होणार आहे आणि तीस तारखेला आपल्या ह्या बॅचेसचे ॲडमिशन रात्री बारा वाजता सुरू होणार आहेत तीस सप्रे सप्टेंबरला रात्री बारा वाजता आपले हे सुरू होणार आहेत येस चल सर्वांना समजलेलं आहे इथे येस थँक्यू सो मच सर्वांना ज्यांना ज्यांना टीचिंग आवडलेलं आहे इथे थँक्यू सो मच येस ओके तर आजचा लाईक ओके आपल्याला इथे विचारलेलं आहे पाच नंबरचा प्रश्न आपल्याला परत घ्यायला विचारलेला आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना डाऊट आहे त्यांच्यासाठी आपण पाच नंबरचा प्रश्न इथे पाहणार आहोत पहा हत्ती या समानार्थी शब्दाचा विसंगत शब्द आपल्याला इथे विचारलेला आहे येस करेक्ट आहे इथे पर्याय क्रमांक बी आणि सी हे बरोबर उत्तर आपल्याला आलेलं आहे कारण आपल्याला विसंगत विचारलेला आहे ठीक आहे विसंगत आपल्याला विचारलेला आहे म्हणून बी आणि सी आहे ए आणि सी uh, हा जो आहे हा ह्याच आपल्याला हत्ती असं येणार आहे त्याच्यामुळे आपल्याला तिथे विचारलेला आहे ठीक आहे समजलेला आहे सर्वांना येस yes. करेक्ट आहे येस इथं समजा काही कन्फ्युजन असेल काही पुढे मागे असतील आन्सर्समध्ये काही ग आपल्याला प्रॉब्लेम सापडले तर पुन्हा आपण त्याच्यावरती पुढच्या लेक्चरमध्ये किंवा कधीही तुम्हाला सांगितलं जाईल त्यामुळे काळजी करू नका आपण जे इथे जे प्रश्न घेतो हे है, प्रिव्हियस इयर क्वेश्चन असल्यामुळे आपण आयोगाने दिलेल्या किला इथे इम्पॉर्टन्स देत असतो आहे ठीक आहे चला आजचं लेक्चर इथे संपलं असं आपण मी इथे सांगते तोपर्यंत हॅव अ ग्रेट डे अँड टेक केअर